मित्रांनो आपण समाजात वावरत असताना नेहमी असे ऐकत असतो की जर दोन सख्खे भाव असतील त्यांच्यामधील एका भावाला प्रॉपर्टीची विक्री करायची असेल तर ती प्रॉपर्टी खरेदी घेण्याचा पहिला अधिकार त्या दुसऱ्या भावाला असतो याला आपण इंग्रजीमध्ये प्रेफरन्शियल राईट टू परचेस असे म्हणतो आणि मराठीमध्ये आग्रहक्काने खरेदी किंवा हक्कक्रमाने खरेदी असे म्हणतो तसेच या अधिकाराला प्रिएम्शन राईट असे देखील म्हणतात मग हा कायदा आला कुठून काय या कायद्याची गरज भासली तसेच हा कायदा कोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीला लागू होतो हे आणि आणखीन असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दिली जाणारी माहिती ही संपूर्णपणे प्रोसिजरल अशी माहिती असल्याने व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझे युट्यूब चॅनल लॉट मध्ये मित्रांनो या प्रेफरेन्शियल राईट बाबत किंवा प्रॉपर्टी पहिल्यांदा खरेदी करण्याच्या हक्काबाबत हिंदू वारसा कायद्याच्या कलम बावीसमध्ये गेली आहे कलम बावीसमध्ये हे स्पष्ट नमूद केले गेले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची प्रॉपर्टी वर्ग एकच्या वारसांकडे जाते आणि अशा वर्ग एकच्या वारसांची संख्या एकापेक्षा जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या हिस्से हिस्सेदाराला त्याच्या हिस्स्यामध्ये आलेली प्रॉपर्टीची विक्री करण्याची असेल तर त्याच्या अन्य सहहिदारांना ती प्रॉपर्टी खरेदी करण्याचा अधिकार या कायद्याने सर्वप्रथम दिला गेला आहे ही संकल्पना एका उदाहरणाने समजून घ्यायची झाली तर समजून चालू आहेत की रमेश सुरेश आणि सुरेखा हे तिघे सख्खे भाऊ बहीण आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर हे तिघेच कायदेशीर वर्ग चे वारस असले कारणाने संपूर्ण प्रॉपर्टी या भाऊ बहिणींच्या मध्ये विभागली गेली परंतु जी सुरेखा ही बहीण आहे तिचे लग्न होऊन ती तिच्या सासरी नांदण्यासाठी गेलेली आहे आणि तिला या माहेरकडील प्रॉपर्टी इकडे येऊन शेती करणे मशागत करणे आणि सांभाळ करणे शक्य नसल्याने तिने ती प्रॉपर्टी विक्री करण्याचे ठरवले अशा परिस्थितीमध्ये जर सुरेखाला त्या प्रॉपर्टीची विक्री करावीची असेल तर तिला ती प्रॉपर्टी तिच्या दोन्ही भावांना खरेदी घेण्याची आहे का हे अगोदर विचारावे लागेल आणि जर त्या दोघांनीही जर ती प्रॉपर्टी घेण्यास नकार दिला तर आणि तरच ती प्रॉपर्टी सुरेखा बाहेरील अन्य व्यक्तीस विक्री करू शकते परंतु जर दोघांपैकी एकानेही ती प्रॉपर्टी खरेदी करण्याची मानसिकता दर्शवली तरी देखील सुरेखा ती प्रॉपर्टी अन्य कोणालाही विक्री करू शकत नाही मग आता तुमच्या मनात एक प्रश्न असा आला असेल की ही अशी जाचक अट असा जाचक कायदा का लादला गेला कारण प्रॉपर्टी स्वतःची असेल तर तिच्या खरेदीसाठी असा जाचक कायदा लादणे हे चुकीचे आहे तर बघा असा कायदा करण्यामागे खूप चांगले आणि आपल्या सत्सर विवेक बुद्धीला पटेल असे कारण आहे या उद्दिष्ट एकच होते की कुटुंबातील प्रॉपर्टी त्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही तिराई इसमाकडे जाऊ नये आणि त्याद्वारे खरेदी करणारा तिराई इसम त्या कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन अन्य सहहिदारांना असुरक्षितता वाटू नये आता आणखीन एक प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की जर सुरेखाला एखादा तिराई तिसम एकरी पाच लाख रुपये एवढा दर त्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने देत असेल आणि जे अन्य सहहिस्सेदार आहेत ते एकरी दोन लाख रुपये एवढाच दर त्या सुरेखाच्या प्रॉपर्टीला देणार असतील तर सुरेखाने तीन लाख रुपये एकरी नुकसान या कायद्यामुळे का करून घ्यायचा तर बघा कायदा या बाबतीत देखील अगदी स्पष्ट आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याची प्रॉपर्टी विक्री करण्याची असेल आणि त्याने त्या प्रॉपर्टीच्या विक्रीबद्दलची किंमत एखाद्या सहहिस्सेदाराला बोलून दाखवली आणि जर ती किंमत वाजवी आणि योग्य असेल परंतु सहहिस्सेदार ती किंमत नकार देत असेल तर अशा परिस्थितीमध्ये विक्री करणाऱ्या सहहिस्सेदाराने ती प्रॉपर्टी जो खरेदीदार जास्त पैसे देत असेल त्यास विक्री केली तरी चालते विक्री करणारा सहहिस्सेदार सांगत असेल त्यावर खरेदी घेणारा मान्य होत नसेल तर याच कलम बावीसच्या उपकलम दोन मध्ये असे देखील नमूद आहे की जर एखादी पार्टी आपली प्रॉपर्टी विक्री करणार असेल दुसरी पार्टी ती खरेदी करणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये एकतर त्या जमिनीची किंमत आपापसात ठरवून घेतील आणि जर असे होत नसेल किंवा दोघांच्या मते जर किंमत ठरवली जात नसेल तर ठरवून देतील आणि जर कोर्टाने त्या प्रॉपर्टीची किंमत ठरवून दिली तर ती किंमत दोन्ही पार्टीजवर म्हणजेच खरेदी घेणार आणि खरेदी देणार या दोघांवर बंधनकारक राहील तर आणखीन एक खूप महत्वाचा प्रश्न असा देखील असतो की आपल्या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे सुरेखाला तिचा हिस्सा विक्री करायचा आहे आणि रमेश आणि सुरेश सुरेखाची प्रॉपर्टी घेण्यास तयार आहे तर अशा परिस्थितीमध्ये सुरेखाने ती प्रॉपर्टी कोणाला विकावी या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आणि सरळ आहे की रमेश आणि सुरेश या दोघांपैकी जो त्या जमिनीची जास्त किंमत सुरेखाला देईल त्याच सुरेखा ती प्रॉपर्टी विक्री करेल मग काय हा कायदा शेत जमिनींवर देखील लागू होईल का तर दिनांक सात मार्च दोन हजार एकोणीसमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा न्याय निर्णय दिला त्या केसचे नाव आहे बाबूराम विरुद्ध संतोक सिंग या केसमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले होते की हिंदू वारसा कायद्याचे कलम बावीसांन्वये जो प्रथम खरेदीचा हक्क दिला गेला आहे तो शेतजमिनीवर देखील लागू होतो म्हणजे जर एखाद्या सहहिस्सेदाराला त्याची प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर त्याने अगोदर त्याच्या अन्य सहहिस्सेदारांना तशी नोटीस दिली पाहिजे आणि अशी नोटीस देऊन देखील जर कोणताही सहहिस्सेदार ती प्रॉपर्टी खरेदी करण्यास तयार नसेल तर आणि तरच त्या प्रॉपर्टीचे अन्य तिराईत विक्री करता येईल इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर तिराईत व्यक्ती त्या प्रॉपर्टीचे शंभर रुपये मोबदला देत असेल तर त्या नोटीसमध्ये त्या मोबदल्याचा स्पष्ट उल्लेख देखील करावा आणि जर सहहिस्सेदार शंभर रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मोबदला त्याच्या आयोजामध्ये ती प्रॉपर्टी घेण्यास तयार असेल तरच ती प्रॉपर्टी त्या सहहिस्तेदारास खरेदी करता येईल परंतु जर अशी नोटीस न देता एखाद्या सहहिस्सेदाराने हिस्ची विक्री केली तर अन्य सहहिस्सेदार कलम बावीस अन्वयी ती प्रॉपर्टी तेवढ्याच किमतीला खरेदी करण्यासाठी कोर्टात दावा दाखल करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एखादी प्रॉपर्टी पहिली खरेदी करण्याच्या अधिकाराबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार